Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. फार्मसी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या सदरामध्ये आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बरोबर फार्मसीच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचा एका नव्या अँगलने आपण विचार करत असतो. या सेशनमध्ये आपण फार्मा डी जो हमेशा कन्फ्युजन केलं जातं वेदर इट इज इक्वलंट विथ द डिप्लोमा इन फार्मसी ऑर इट इज अ टोटली डिफरंट फ्रॉम द डिप्लोमा इन फार्मसी. या सदरामध्ये फार्मा डी या कोर्सचं वैशिष्ट्य, त्यातील पॅटर्न, त्याचा सिलॅबस मेन्शन करण्यापलीकडे आपण फार्मा डी हा कोर्स भारतामध्ये इंट्रोड्यूस करण्यामागील धारणा काय होती हे पाहणार आहोत. त्याही पलीकडे हा कोर्स जवळजवळ इंट्रोड्यूस होऊन आज 15 वर्ष झाली, परंतु त्याला जे काही बेसिक इम्प्रूव्हमेंट पाहिजे होती त्या पद्धतीने या कोर्सची इम्प्रूव्हमेंट नाही, हेही आपण लॅकुना या कोर्सच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी देखील फार्मा डी आज या फार्मसी प्रोफेशनकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन काय आहे हेच थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही चार पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक, या व्हिडिओला लाईक करून. दोन, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. तीन, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि चार, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम अकाउंट नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून भविष्यामध्ये अनेक व्हिडिओ मला तुमच्यासाठी बनविताना एक मोटिवेशन मिळेल. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी प्रोफेशन किंवा फार्मा हा प्रोफेशन आपण भारतामध्ये ज्या प्रोफेशनला पॅरामेडिकल असं म्हटलं जातं, जरी पॅरामेडिकल जरी प्रोफेशन असेल तर फार्मसी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक अपेक्षा असते की मला कधीतरी डॉक्टर बनता येईल का, की माझ्या नावापुढे डॉक्टर डिग्री लावली जाईल का. हा जरी स्वप्नाचा भाग जरी असेल किंवा आपण त्याला म्हणूया तांत्रिकदृष्ट्या हे जरी काही अंशी डॉक्टरेट करणं शक्य जरी असेल, तरी देखील डॉक्टर ऑफ फार्मसी हा कोर्स आपली जी काही इच्छा असते, फार्मसीमध्ये असा कुठला कोर्स आहे का की ज्यानं मला डॉक्टरसारखं डॉक्टर ही पदवी लावता येईल. बिकॉज वी आर द पॅरामेडिकल, वी आर व्हेरी क्लोजली रिलेटेड विथ द मेडिसिन फील्ड, त्यामुळं आपली ही अपेक्षा असणं, माझ्या नावापुढे डॉक्टर असणं ही डेफिनेटली राईट आहे. फार्म डी हा कोर्स पाहत असताना हा फार्म डी कोर्स आपल्याला डॉक्टर ऑफ फार्मसी हा दोन पद्धतीने दिला जातो, किंवा दोन पद्धतीने आपल्या डॉक्टर ऑफ फार्मसी होता येतं, दोन पद्धतीने किंवा दोन पद्धतीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर ऑफ फार्मसी होण्याची आपण म्हणूया इलिजिबिलिटी आहे. तर पहिला डॉक्टर इन फार्मसी किंवा जो काही फार्म डी कोर्स पाहणार आहोत यातला आपल्याला या ठिकाणी फरक पाहायचा आहे. आणि दुसरा जो काही पी बी असं म्हटलं जातं, पी बी हा लॅटिन शब्द आहे, इट इज स्टँड फॉर द पोस्ट बॅकलॉरेट कोर्स, म्हणजे थोडक्यात 12वीनंतर जर आपल्याला फार्म डी जर करायचं असेल तर आपण त्याला फार्म डी कोर्स असं म्हटलं जातं. आणि बी फार्म नंतर जर मला फार्म डी करायचं असेल तर त्या कोर्सलाच आपण फार्म डी असंच म्हणतो, पण ब्रॅकेटमध्ये जो काही शब्द लावला जातो पी बी, तो पी बीचा लॉंग फॉर्म या ठिकाणी आहे, पोस्ट बॅकलॉरेट असं म्हटलं जातं. थोडक्यात या कोर्सचा मेन ऑब्जेक्टिव्ह भारतामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा हाच होता की भारतामध्ये अजूनही फार्मसी प्रोफेशन एक बाल्य अवस्थेमध्ये आहे. फार्मसी झाल्यानंतर एक मेडिकल दुकान ओपन करणं, एक रिटेलिंग करणं, सेलिंग करणं एवढ्या पुरताच आज हा व्यवसाय आपल्या भारतामध्ये लिमिटेडच आहे. परंतु युरोपियन राष्ट्रामध्ये, अमेरिकन राष्ट्रामध्ये फार्मसी इज कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी क्लोज रिलेटेड विथ द पेशंट. मे बी ही इज अ ॲबल अँड अ पोटेन्शियल प्रोफेशन टू हँडल द पेशंट, मॉनिटरिंग टू डायग्नोसिस द डिसीज ऑफ द पेशंट ऑर इन ऑर्डरिंग टू द क्लिनिकल केअर अँड हॉस्पिटल फार्मसी ऑल्सो. त्यामुळे भारतामध्ये हा उद्देश फार्म डी येण्याचा हाच पर्पज होता की या फार्म डी कोर्स थ्रू जे काही कॅन्डिडेट आपल्याला मिळणार आहे, जे काही पोटेन्शियल स्टुडंट आपल्याला मिळणार आहे, ते क्लिनिकल फार्मसीमध्ये किंवा फार्मसी प्रॅक्टिसमध्ये
आणि एकंदरीतच फार्मास्युटिकल केअर्समध्ये त्यांना एक एज मिळावी याच उद्देशाने होता. आणि मी जसं बोललो की लॅटिन भाषेमध्ये फार्म डी या शब्दाचाच अर्थ फार्मासिया डॉक्टर्स आहे. म्हणजे आपण फार्म डी झाल्यानंतर आपल्या नावापुढे डॉक्टर हे उपाधी आपल्याला लावता येते, हेही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपल्याला जो काही डॉक्टरेट व्हायचा आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जरी डॉक्टर जरी व्हायचं असेल तरी हा प्री डॉक्टरेट कोर्स आहे. म्हणजे आपल्याला केवळ फार्म डी होऊन डॉक्टर चालत नाही किंवा त्यानंतरही आपल्या डॉक्टरेट कोर्ससाठी ॲडमिशन घ्यावं लागतं, हा एक दुसरा उद्देश आहे. थोडक्यात आज याच उद्देशानं जे भारतामध्ये फार्मसी एज्युकेशनच्या संदर्भात जी काही रेग्युलेटरी अथॉरिटी सेंटरमध्ये केंद्र सरकारच्या अंडर काम केली जाते तिलाच आपण फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि रिसेंटली कंपॅरेटिव्हली हा तसा बाकीच्या फार्मसी कोर्सपेक्षा म्हणजे बी फार्म्स आहे, एम फार्म्स आहे, डी फार्म्स आहे, कंपॅरेटिव्हली हा खूप निवेस्ट कोर्स आहे. 2008 त्याला इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि 6 वर्षाचा जर कोर्स जर असेल तर या हिशोबानं 2014 आपल्याकडून पहिल्यांदा डॉक्टर ऑफ फार्मसी इंडियन आपण म्हणूया की एज्युकेशनल अकॅडमिक करिअर्समध्ये पहिली बॅच बाहेर पडली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बी फार्म नंतर देखील हा कोर्स आहे किंवा नेक्स्ट स्लाइड्समध्ये आपण पाहणार आहोत, बी फार्म नंतर हा जो काही कोर्स आहे 3 वर्षाचा आहे. म्हणजे आपली खऱ्या अर्थाने जी काही बॅच जी काही बाहेर पडली ही डॉक्टर ऑफ फार्मसीची, जी 2012 बाहेर पडली. आणि 2012 जर आपल्याला डॉक्टरेटसाठी किंवा पी एच डीसाठी जर ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर ते विद्यार्थी 2013 हे डॉक्टरेटसाठी ॲडमिशन घेण्याला सुरुवात झाली. थोडक्यात हा 6 वर्षाचा कोर्स मेन उद्देश, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा कोर्स उद्देश जो काही आहे की केवळ फार्मसी प्रोफेशन हा रिटेल फार्मसी पुरता सीमित न राहता या प्रोफेशनल लोकांची आज आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट मॉनिटरिंग करत असताना, त्याचबरोबर एक डायग्नोसिस डिसीज करत असताना आणि ड्रग जे काही थेरॉपॅटिक युजेस आपण इमिटेशन्स करतोय फार्मसी प्रोफेशन इन युरोपियन नेशन्स, फार्मसी प्रोफेशन इन अमेरिकन नेशन, कारण फार्मा प्रोफेशन या बाकीच्या देशांमध्ये दे आर इक्विवेलेंट विथ द डॉक्टर्स. आणि हाच उद्देश आपल्याला हा डॉक्टर ऑफ फार्मसी कोर्स भारतामध्ये आणण्याचा होता. आता ज्या पद्धतीने आपण, मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगितलं की आपल्याला 12th नंतर देखील या ठिकाणी फार्म डी कोर्स करता येतं. ज्या पद्धतीने आपल्याला जी काही रिक्वायरमेंट आहे पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हीच रिक्वायरमेंट आपल्याला या कोर्ससाठी, इवन ज्या स्टुडंटनी डिप्लोमा इन फार्मसी केलेला आहे अकॉर्डिंग टू द फार्मसी ॲक्ट 1948 ते देखील फार्म डी कोर्ससाठी इलिजिबल असू शकतात. अजून सर्वात महत्त्वाची आपलं एज लिमिट जे काही पी सी आयने मेन्शन्स केलेलं आहे ते 31 डिसेंबर रोजी हे 17 वर्ष वयाचं असेल. बाकीच्या काही टेक्निकल गोष्टीज आहेत, एज रिलॅक्सेशन्स असेल, रिझर्वेशन्स आहेत, त्याही या कोर्ससाठी लागू आहे. हा झाला आपला पहिल्यांदा फार्म डी 12वीनंतर 6 वर्षाचा कोर्स. हा सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे ज्याला आपण फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी असं म्हटलं जातं. अजून या कोर्सच्या संदर्भामध्ये जर आपण टोटल ड्युरेशन जर पाहिलं तर यातील जी काही फर्स्ट 1 फेज येईल का म्हटली जाते, म्हणजे फर्स्ट इयर टू द 5 इयर ही फेज थेरॉटिकल लर्निंगची असणार आहे. मोस्टली ही फेज क्लासरूम लर्निंगची असणार आहे. आणि शेवटचं जे काही 1 वर्ष जे काही आहे ते टोटली एक इंटर्नशिप किंवा आपण त्याला रेसिडेन्सी म्हटलं जातं, इट इज अ क्लोजली रिलेटेड विथ द कॉलेज हॉस्पिटल असणार आहे. म्हणजे आजही आपण जर फार्म डी कोर्स भारतामध्ये जर कुठे जर पाहिला तर ज्या ज्या कॉलेज किंवा ज्या ज्या कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत त्याच कॉलेजच्या मॅनेजमेंटनी हा कोर्स चालू केला, हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण या कोर्सची रिक्वायरमेंटच आहे 5 वर्ष थेरॉटिकली लर्निंग झाल्यानंतर वी हॅव टू बी गो फॉर इंटर्नशिप किंवा रेसिडेन्सी प्रोग्राम जो काही आहे तो आपल्याला हॉस्पिटलमध्येच करावा लागतो. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये ज्या पद्धतीनं एम बी बी एस वर्कआउट आहे किंवा एम बी बी एस या कोर्सचं नेचर्स आहे की 5.5 इयर्स अँड 1 इयरची आपल्या इंटर्नशिप करायची, तोच उद्देश घेऊन आपण फार्मसी प्रोफेशनला एक नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतो, एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न करतो. ही एक गोष्ट आपण फार्म डीच्या संदर्भात 12वीनंतर पाहिली पाहिजे. अजून दो काही अजून आपल्या 2 पद्धतीने आपल्या फार्म डी करता येतं. बी फार्म झाल्यानंतर देर आर द 2 ऑप्शन्स.
मुलांना वाटतं की आय हॅव टू गो फॉर द पोस्ट ग्रॅज्युएशन. सम पीपल गो फॉर डायरेक्टली एम फार्म्स. आणि यालाच अनुसरून बी फार्मचे स्टुडंट जे काही आपण मागचा कोर्स पाहिला 3, 4, 5 आणि 6 वर्षाचा, ऑलमोस्ट आपण बी फार्म जो काही आहे 4 इयर्सचा कोर्स आहे. जे बी फार्म लोक आपण असं म्हणणार आहोत, जे काही ग्रॅज्युएशन झालेले लोक आहे, ज्याला फार्म डी करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी या कोर्समध्ये जी काही तरतुदी आहेत, हे बी फार्मचे विद्यार्थी त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर फार्म डी करण्यासाठी त्यांना डायरेक्टली 4th इयरला फार्म डीच्या ॲडमिशन मिळतं. आणि त्यानंतर जे काही डॉक्टर ऑफ फार्मसी म्हटलं जातं त्यांना फार्म डी असं म्हटलं जातं. इन द सेम फॅशन म्हणजे बी फार्म होऊन जर आपल्याला फार्म डी व्हायचं असेल तर वी हॅव द 3 इयर्स. आणि यातील हे जे काही 2 इयर्स असणार आहेत, 4th इयर आणि 5th इयर, ऑलमोस्ट मोर दॅन द 80% हा त्या ठिकाणी थेरॉटिकल सिलॅबस असणार. आणि जे काही 3rd इयर जे काही असणार आहे, ज्या पद्धतीने आपण फार्म डीचं सांगितलं, एक इंटर्नशिप असणार आहे किंवा त्याला आपण ट्रेनिंग रेसिडेन्सी प्रोग्राम्स आपल्याला असणार आहे. फरक हाच आहे की फार्म डी कोर्सला मोर ब्रॉड बनवणं, म्हणजे सिलॅबसचा जरी विचार केला ना, तर आपल्याला 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर, 4th इयरला फार्म डीचे जे काही सिलॅबस दिसतात, सम वॉट एक्सटेंड इट इज रिलेटेड टू द बी फार्मचे सिलॅबस किंवा बी फार्मचा आपल्याला एक्झामचा पॅटर्न या ठिकाणी दिसून येणार आहे. मुद्दा मी तुम्हाला फार्म डीसाठी काही सिलॅबस काय आहेत किंवा कुठले विषय आहेत, पॅटर्न त्या ठिकाणी थेरॉटिकल्स आहे, या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकल मिळणार आहे. मी बी फार्मशी ज्यावेळेस कंपॅरिझन करतो फार्म डीचे, त्यामुळं मोस्टली जर आपण ज्या विद्यार्थ्यांना बी फार्म केलेलं असेल त्यांना हे विषय एक्झॅक्टली लक्षात येतील की आपल्याला HAP जो काही आहे, ह्युमन अनॅटॉमी फिजिओलॉजी आहे, सुटिक्सही या ठिकाणी दिसतोय, मेडिसिनल बायोकेमिस्ट्री 1st इयर बी फार्मला आहे, त्याचबरोबर हाई ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीज आहे, रिमेडिकल मॅथमॅटिकल स्टॅटिक्सचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि ज्यावेळेस 2nd इयरला आपण जातो पॅथोफिजिओलॉजी समॉट एक्सटेंड आपल्या बी फार्मचाच एक आपण म्हणजे ॲडव्हान्स फॉर्म आहे. आपण मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास करतो, त्या ठिकाणी फार्माकोग्नोसी फायटोफार्मास्युटिकल सुरुवात होऊन जाते, काही कॉलेजमध्ये त्या ठिकाणी फार्माकोलॉजी पण असते. आणि समॉट एक्सटेंड मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीच्या बी फार्म कोर्समध्ये आता काही ठिकाणी 2nd इयरला आहे, काही ठिकाणी 4th इयरला कम्युनिटी फार्मासिस्ट हा सिलॅबस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तो सिलॅबस आपल्याला फार्म डीमध्ये दिसतो. आणि जर आपण हा 3rd इयरला जर गेलो, प्रत्येक इयरचे आपल्या 2 सेमिस्टर दिसतात, ॲन्युअल एक्झाम पॅटर्न असेल, त्याचबरोबर याची सप्लिमेंटरी एक्झाम देखील होणार आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी फार्मा विजिलन्सच्या रिलेटेड फार्मा ज्युरिस्प्रुडन्स आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीला या ठिकाणी सुरुवात होते, फार्मास्युटिकल ॲनालिसिसचे NMR वगैरे जे काही आपल्याला स्पेक्ट्रोस्कोपिकल ॲनालिसिस आहे ते आपल्या 3rd इयरला या ठिकाणी दिसतात. सुटिकचा मोर ॲडव्हान्स पार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो. तीच गोष्ट 4th इयरला जे काही विद्यार्थी फार्म डीला जातील, खऱ्या अर्थानं 4th इयरपासून दे आर क्लोजली रिलेटेड विथ हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी हा त्यांचा विषय आहे. तोही आपल्याला विषय जर पाहिला तर आपल्या बी फार्मला. परंतु खरा चेंज सिलॅबसमध्ये, पॅटर्न्समध्ये किंवा एक्झामच्या पॅटर्नमध्ये आपल्याला तो दिसतो, तो खरा स्टार्ट होतो 5th इयरपासून. जे 5th इयर्स आपण ज्याला 2 सेमिस्टर जर म्हटलं तर हे डिप्लो फार्म डीचं 5th इयर्स आहे. हे जे फार्म इयरचं जे काही 12th नंतर जी काही मुलं येणार आहात, ज्याला आपण फार्म डी असं म्हणणार आहोत, आणि जी विद्यार्थी बी फार्म नंतर जे काही येणार आहेत त्याला देखील आपण फार्म डीच म्हणतो. परंतु थोडंसं डिफरन्शिएशन करण्यासाठी आपण त्याला पोस्ट बॅकलॉरेट असं म्हटलं जातं. आता ही दोन्ही विद्यार्थी या ठिकाणचे बी फार्मचे विद्यार्थी 5th इयरला आल्यानंतर त्या ठिकाणी दोघांचा कॉमन सिलॅबस आपल्याला दिसतो. 5th इयरचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर या ठिकाणी थोडा ॲडव्हान्सपणा आपल्याला फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसीच्या सिलॅबसपेक्षा दिसतो. 2 प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतात, एक क्लर्कशिप एक प्रोजेक्ट दिसतो, आणि त्याचबरोबर आपल्याला हा एक 6 मंथचा 5 आपण जी काही 5 इयर 5th इयरला गेल्यानंतर जी काही आपली 10वी सेमिस्टर आहे त्या ठिकाणी मुलांना प्रोजेक्ट वर्क्समध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. थोडा ज्या उद्देशानं हा फार्म डी कोर्स सुरुवात केलेला आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा समॉट एक्सटेंड अगदी 2nd, 3rd इयर, 4th इयरपासून चालू झालेला हा हॉस्पिटल अटॅचमेंट प्रोग्राम्स आहे. काय आहेत आपण हे या ठिकाणी पाहणार आहोत. माझं लक्ष या ठिकाणी क्लर्कशिप्स आणि प्रोजेक्ट वर्क्स आहे. तर क्लर्कशिपचा प्रोग्राम्स आपल्याला जर पाहिला तर काय प्रोग्राम्स आहे. साधारणपणे विद्यार्थी फार्म डीच्या संदर्भात
सेकंड इयरला गेल्यापासून, मोस्टली प्रत्येक स्टुडंटला सेकंड इयरला गेल्यापासून, आणि जर तो पीबीचा स्टुडंट जर असेल तर त्याला फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हा फरक आपण चांगला लक्षात घेऊया. पीबीचा स्टुडंट जर असेल तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला, आणि जो स्टुडंट सिक्स इयर कोर्ससाठी इम्प्लिमेंट झालेला आहे त्या स्टुडंटला प्रत्येक वर्षी सेकंड इयरपासून मिनिमम 50 आवर्स, मिनिमम 50 आवर्स ही हॅज टू बी पोस्टेड इन द जो काही अलाइड किंवा त्या कॉलेजच्या आपण म्हणूया की अलाइड जे कन्स्टिट्यूट हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्याला ती पोस्टिंग केलं जातं. आणि पोस्टिंगचा पॅटर्नही अशा पद्धतीनं असतो की जे काही त्याला ट्रेनर्स आहेत, की या ठिकाणी खूप सुंदर शब्द वापरलेला आहे, त्याला प्रिसेप्टर असं म्हटलेलं आहे, त्या प्रिसिप्टर आणि त्या कॉलेजच्या हेड ऑफ इन्स्टिट्यूशननी तो रिपोर्ट जो काही विद्यार्थी सबमिट करतो तो त्यांनी सँक्शन्स केला पाहिजे. आणि हा जे काही ट्रेनिंग विद्यार्थ्यांचं चालतं सेकंड इयरपासून, थर्ड इयरपासून, फोर्थ इयरपासून आणि फिफ्थ इयरला गेल्यानंतर ऑलमोस्ट आपण जर पाहिलं सेशनही अशा पद्धतीने कंडक्ट केलेला आहे की या विद्यार्थ्यांनी मॉर्निंगचा जो काही टाईम्स आहे तो त्यांनी हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट त्यांची असावी रिलेटेड टू द वर्क प्रोफाईलचं, आणि दुपारचं सेशन्स हे त्यांचं एक थेरॉटिकल सेशन असणार आहे. हाच खरा फरक विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्याचा फार्मडी कोर्समध्ये होतो, कारण फार्मडी कोर्सचा मेन उद्देश असा आहे की थ्रू दिस कोर्स वी वॉन्ट टू हॅव द बेटर फॅसिलिटी फॉर दी हॉस्पिटल फार्मसी. आपल्याकडे हॉस्पिटल फार्मसिस्ट ही पोस्ट या ठिकाणी डेव्हलपमेंट व्हावी हीच अपेक्षा आहे, जेणेकरून फार्मडीचे स्टुडंट्स दे कॅन इंटरॅक्ट विथ द पेशंट, दे कॅन ॲबल टू डायग्नोज द डिसीज ऑल्सो. आणि आपण जे म्हणतो की जे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करणं हेच आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे हा क्लरिकलशिपचा प्रोग्राम जो काही आहे इट इज रिलेटेड विथ द हॉस्पिटल पोस्टिंगची असणार आहे, जी प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळणार आहे. दुसरा जो काही प्रोजेक्ट वर्क्स विद्यार्थ्यांना मिळणार आहे, या प्रोजेक्ट वर्क्समध्ये फाईव्ह इयरला मिनिमम 2 स्टुडंट्स किंवा मॅक्झिमम 4 स्टुडंट यांचा मेन पर्पजच जो काही असणार आहे की डेटा कलेक्शन्स आणि रिपोर्टिंग स्किल या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे. अँड डेफिनेटली जे काही प्रोजेक्ट दिले जाणार आहे ते रिलेटेड असणारे हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी किंवा क्लिनिकल फार्मसी या संदर्भातले प्रोजेक्ट असणार आहे, आणि ते प्रोजेक्ट त्यांना अप्रूव्ह करून घ्यावे लागणार आहे प्रिन्सिपल किंवा हेड ऑफ इन्स्टिट्यूशनकडून. आणि 1 मंथमध्ये की फिफ्थ इयर चालू झाल्यानंतरच डिफॉर्म स्टुडंटचं किंवा फार्मडी स्टुडंटचं किंवा आपण म्हणूया फार्मडी पी जी स्टुडंटचं चालू झाल्यानंतर हा त्यांना प्रोजेक्ट दिला जाईल. आणि हाच प्रोजेक्ट त्यांना ज्या पद्धतीनं एमफार्मला स्टुडंट थ्रू सेमिनारच्या थ्रू किंवा थ्रू प्रॅक्टिकलच्या थ्रू हे प्रोजेक्ट रिप्रेझेंट करतात त्याचाच ही ॲनॉलॉजी या ठिकाणी वापरलं जाईल. याही ठिकाणी आपल्याला फिफ्थ इयरला एक्सटर्नल आणि इंटरनल एक्झामिनर असणार आहेत, आपला तो प्रोजेक्ट प्रेझेंट करावा लागणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. प्रत्येक विद्यार्थ्याला 4 विद्यार्थी जर असेल तर त्यांना हाफ ऑफ ॲन आवरचं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन त्यांना करावं लागणार आहे. थोडक्यात ह्या प्रोजेक्ट वर्क्स हा आपल्याला कुठलाही असणार नाही, प्रोजेक्ट वर्कच ज्या विषयाशी रिलेटेड दिला जाईल तो आपला हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी याच विषयाशी रिलेटेड दिला जाईल, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना एक हॉस्पिटल फार्मसीचं आपल्याला अधिक ज्ञान मिळावं. आणि मेन पर्पज हॉस्पिटलमध्ये या प्रोजेक्टच्या थ्रू काम करत असताना एक स्टॅटिक्स किंवा डेटा कलेक्शन्स, त्याचं ॲनालिसिस आणि त्याचं रिपोर्टिंग प्रेझेंट करत असताना जे काही इंटरप्रिटेशन स्किल विद्यार्थ्यांना हवं असतं तो या प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिकावा हाही उद्देश हा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जसं मी मेन्शन्स केलं, मिनिमम 2 आणि आपल्याला 4 स्टुडंट्स या प्रोजेक्टसाठी निवडले जाणार आहेत, आणि मोस्टली जे काही सब्जेक्ट दिले जाणार आहेत ते आयदर क्लिनिकल किंवा कम्युनिटी किंवा हॉस्पिटलच्या रिलेटेड असणार आहे. अँड मोस्टली मेन पर्पज हे सब्जेक्ट देण्यामागं हाच पर्पज आहे की उद्या येणारा हा क्लिनिकल फार्मासिस्ट किंवा हॉस्पिटल फार्मासिस्ट ही मस्ट बी अवेअर अबाउट द पेशंट अँड हिज ट्रीटमेंट, त्या ओरिएंटेड त्याला आत्तापासूनच विद्यार्थी दशेमध्ये मार्गदर्शन मिळावं जे परसेप्टरच्या खाली किंवा त्या टीचरच्या खाली ही आपल्याला अपेक्षित आहे. याच ठिकाणी जर पाहिलं आपल्या फिफ्थ इयरला तर हे 2 नवीन सब्जेक्ट आपल्याला दिसतात, एक फार्माको विजिलन्स आपल्याला दिसतो, त्यानंतर फार्माको इकॉनॉमिक दिसतो जो कम्पॅरेटिवली आपल्या बी फार्मला हा विषय नसतो, त्याचबरोबर फार्माको इपिडर्मॉलॉजी आपण आपल्याला हा सब्जेक्ट दिसतो. तर थोडक्यात
हा आपण प्रोजेक्ट्स वर्कचा भाग पाहिला, जेणेकरून विद्यार्थ्यांना मोर प्रॅक्टिकल ओरिएंटेड या ठिकाणी बनवलं जातं. आणि ज्या वेळेस सिक्स्थ इयर्स येतं, ज्या सिक्स्थ इयरला आपण इंटर्नशिप्स किंवा रेसिडेन्सीस असं म्हटलं जातं, साधारणपणे या लास्ट इयरच्या ज्या दोन सेमिस्टर आहेत किंवा फर्स्ट सिक्स मंथ, तो स्टुडंट प्रॅक्टिकली त्या हॉस्पिटलमधील जनरल मेडिकल डिपार्टमेंटमध्ये किंवा मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये वर्कआउट करणार आहे. मेडिसिन डिपार्टमेंट ज्यावेळेस तो वर्कआउट करणार आहे, तो डेफिनेटली त्यावेळेस MBBS डॉक्टरच्या इक्विवलंट डॉक्टरशी तो काम करणार आहे. म्हणजे हा MBBS डॉक्टर्स आणि आपला फार्मडी दे आर ट्राईंग देअर बेस्ट वे टू बी द इक्वल प्लॅटफॉर्म्स. आणि हे करत असताना या फार्मडी या स्पेशालिटी या कोर्सची स्पेशालिटी हेच आहे की पेशंट मॉनिटरिंग करणं, पेशंटला ड्रगविषयी मे साईड इफेक्ट असेल, इंटरॅक्शन असेल, त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी त्यानं विद्यार्थी दशेमध्ये किंवा या इंटर्नशिप प्रोग्राम्समध्ये किंवा रेसिडेन्सी प्रोग्राम्समध्ये नॉलेज हस्तगत करणं. कारण इथून मागे बी फार्म असेल, एम फार्म असेल, आपण फक्त थेरॉटिकली वी नो अबाउट द मेडिसिन, इट्स स्ट्रक्चर, इट्स मोड ऑफ ॲक्शन, इट्स स्टार स्टडी, पण प्रॅक्टिकली जे काही डॉक्टर डायग्नोसिस करतात थ्रू द सिम्प्टम्स, ज्या पद्धतीने मेडिसिन्स करतात, कदाचित फार्मडी कोर्स हा डॉक्टरच्या बरोबरीने काम करण्याचा आपल्याला हा एक उद्देश देतो. त्यामुळे जनरल मेडिसिन डिपार्टमेंट 6 महिने काढल्यानंतर पुढील मिनिमम ही विल वर्क प्रत्येकी 2 मंथ्स तो स्पेशल डिपार्टमेंटमध्ये काम करणार. मे बी ENT डिपार्टमेंट असेल, किंवा आपण म्हणूया मे बी पिडियाट्रिक डिपार्टमेंट असेल, मे बी द न्यूरो डिपार्टमेंट असेल, त्या त्या हॉस्पिटलच्या स्पेशलाइज डिपार्टमेंटमध्ये काम करणं या 6 मंथमध्ये आहे. आणि हे करत असताना त्याचं मेन अटेन्शन पेशंट मॉनिटरिंग करणं, पेशंटला एक मेडिकल केअर देणं, त्याची एक पेशंटचं आउटकूप इम्प्रूव्हमेंट करणं, मेडिकेशन थेरीवर काम करणं, ड्रग थेरीवर काम करणं, हे त्याचं असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडक्यात ह्या लास्ट इयरमध्ये विद्यार्थ्यांना जे काही प्रोजेक्ट दिले जातात त्यातून हेल्थ केअर रिलेटेड किंवा भारतासाठी ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत हेल्थ केअर किंवा हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, तर या विद्यार्थ्यांनी या प्रोजेक्टच्या थ्रू इम्प्रूव्हमेंट करावी अशी अपेक्षा या कोर्सच्या थ्रू घेतली जाते. आता नेक्स्ट पॉईंट येतो, आज जवळजवळ आपण ऑलमोस्ट मोर दॅन 15 इयर्स फार्मडी कोर्समध्ये कम्प्लीट केलेले. ज्या पद्धतीनं आपण हा कोर्स अपेक्षेला होता त्या पद्धतीनं या कोर्सची इम्प्रूव्हमेंट आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. आता आपण फार्मडी जर कोर्स जर पाहिला तर आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे, ज्या कॉलेजमध्ये हा फार्मडी कोर्स दिला जातो त्या कॉलेजला हॉस्पिटल अटॅचमेंट असणं ही सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे. आज फार्मडी कोर्स भारतामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये हा याच ठिकाणी चालतो, परंतु एक गोष्ट नक्की आहे, आज आपणही प्रॅक्टिकली जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये जर गेलो तर आपल्याला केवळ फार्मडी डॉक्टर किंवा त्यासाठी कुठली पोस्ट आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये दिसत नाही. मी थोडक्यात हेच सांगायचा उद्देश आहे, म्हणजे फार्मडी कोर्स सक्सेस जर बनवायचा असेल, जोपर्यंत आपल्याकडे फार्मसी किंवा आपण असं म्हणूया की हॉस्पिटल फार्मसी हा जो काही कन्सेप्ट आहे पूर्णपणे डेव्हलप होत नाही, किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेस आपण म्हणूया की फार्मडी डॉक्टरची लेगली रिक्वायरमेंट जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत या कोर्सला ज्या पद्धतीनं अपेक्षेनं कोर्स निर्माण केला तो मिळवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे. तरी देखील आजही फार्मडी स्टुडंट्स त्यांची स्पेशालिटी जी काही आहेत हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी, दे कॅन बी वर्क ॲज अ क्लिनिकल फार्मसी, हा महत्त्वाचा फरक आहे. इवन त्यांचं नॉलेज या विषयाशी केमिस्ट्रीच्या रिलेटेड असल्यामुळे ॲनालिटिकल केमिस्ट्री त्यांना भाग आहे, रिसर्चमध्ये देखील दे कॅन बी वर्कआउट. त्यामुळे आपण पूर्णपणे निगेटिव्ह कोर्सकडे न पाहता आज जे काही एम फार्मला जे काही प्रॉस्परस करिअर्स आहे इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणा, आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट भारतामध्ये हा फार्मडी कोर्स डेव्हलपमेंट करण्यासाठी सरकारने ज्या काही पावलं उचललेली आहेत ती जर पावलं जर पाहिली तर हा फार्मडी कोर्स निश्चितच नवा दृष्टिकोन देऊ शकतो असं आपण मानूया. आता ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला डॉक्टर हे नाव आपल्यापुढे लावता येतं, एक आपल्याला रजिस्टर फार्मासिस्ट पण बनता येतं. दुसरी गोष्ट आहे की आपण यानंतर आपण डायरेक्टली PhD प्रोग्रामही करू शकतो, या ठिकाणी PG करण्याची गरज नाही. हे त्याचे जरी बेनिफिशियल फरक जरी असेल तर सर्वात महत्त्वाचं जसं मी मेन्शन्स केलं की यस PCI ने हा कोर्स अप्रूव्ह केलेला आहे, परंतु आपल्याकडे फार्मडी कोर्सला अपेक्षित जो काही रिस्पॉन्स मिळत नाही कारण आपल्याकडे बेसिक
फार्मसी किंवा फार्मसी रिलेटेड हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे, त्यालाच अनुसरून ऑगस्ट 2019 प्रत्येक हॉस्पिटलला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक हॉस्पिटलला इट इज अ कंपल्सरी दे मस्ट हॅव द DIC हे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर त्यांनी स्थापन करणं, त्याशिवाय त्यांचं रजिस्टर होणार नाही. आणि हा DIC जो काही हेड करणार आहे लेगली तो इट मस्ट बी द फार्मा डी होल्डर. म्हणजे ही नक्कीच एक प्रॉस्पेक्टिव्ह डिझाईन्स आहेत आणि ही डिझाईन्स किंवा आपण म्हणूया की हा लॉ जो काही बनलेला आहे तो आपण निश्चित म्हणूया की फार्म डी होल्डरसाठीच बनवण्यात आलेला आहे. दुसरी एक गोष्ट की आपल्याला ड्रग DIC सेंटर स्थापन करणं योग्य आहे, परंतु डी फार्म किंवा फार्म डी हा जो काही कोर्स डी फार्मपेक्षा टोटली वेगळा कोर्स आहे, त्यासाठी आपल्याला क्लिनिकल फार्मासिस्ट ही एक पोस्ट अपेक्षित आहे. किंवा याच 2019 तरतुदीनुसार आपल्या DIC ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर स्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच हॉस्पिटलला क्लिनिकल फार्मासिस्टसाठी काही वॅकन्सी ह्या कंपल्सरी ठेवण्यात येणार आहेत. आणि क्लिनिकल फार्मासिस्ट कोण म्हणून काम करेल, तो डेफिनेटली ही विल नॉट बी द डी फार्म बी फार्म एम फार्म स्टुडंट्स लेगली किंवा कॉन्स्टिट्यूशनली आपण असं म्हणूया त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी हा फार्म डी होल्डरच पाहिजे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात आपला प्रवास हा फार्म डी कोर्सच्या संदर्भात त्याला एक वेटेज देणं, पर्यायानं फार्मसी प्रोफेशनला एका उंचीवर घेऊन जाणं गरजेचं आहे. थोडक्यात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर्स यांच्याबरोबर आज क्लिनिकल फार्मासिस्ट किंवा ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर मानणारा किंवा ज्यात जो तज्ज्ञ आहे तो फार्म डी प्रोफेशन बनण्याकडे सरकारची देखील काही अंशी या ठिकाणी मदत होते, परंतु देर आर द नंबर ऑफ स्टेप्स आपल्याला अजूनही पुढे जायचं आहे. थोडक्यात जोपर्यंत आपण ही गोष्ट नक्कीच आहे फार्म डी ॲज अ करिअर म्हणून चॉईस पाहत असताना आपल्याला एक गोष्ट कळाली की दिस इज रिलेटेड विथ द पेशंट अँड द पेशंट केअर. आपण निश्चित म्हणूया जोपर्यंत भारतामध्ये हॉस्पिटल फार्मसी पूर्णपणे डेव्हलप होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला हा फार्म डी कोर्स अपेक्षित उंचीपर्यंत देऊ शकत नाही. आपण ती आशा करूया येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये फार्मसी कोर्स हा किंवा हॉस्पिटल फार्मसी याला एक नवा आयाम असेल, जेणेकरून फार्म डी या कोर्सला देखील नव्या उंचीवर घेऊन जाता येईल. Watching Target with Professor Peace Positive Vic, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.